सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून 3 वाजेपर्यंत 90%हून अधिक मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कराड सोसायटी मतदारसंघात 100% मतदान झाले असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला. कराड सोसायटी मतदारसंघातील उमेदवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार पॅनलच्या 10 जागा विजय होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी 5 वाजेपर्यंत 100% मतदान होईल अशी अपेक्षा असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झाल्याचे सांगितले. सर, काय सांगाल आज मतदान होतं राहिलेल्या 10 जागांसाठी एकंदरीत मतदानाची टक्केवारी किंवा काय आपल्यापर्यंत अपडेट आलेले? सातारा जिल्हा बँकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि आता 3 वाजेपर्यंत जवळजवळ 90%पर्यंत मतदान हे सर्व जिल्ह्यामध्ये झालं आहे. कमी अधिक मतदान त्या ठिकाणी काही ठिकाणी होते. 5 वाजेपर्यंत अपेक्षा आहे की किमान 100% मतदान होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण यादी अपडेट आहे, यादी नवीन त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये निवडणुकीबद्दल प्रबोधनही मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि त्यामुळे मतदान हे 100% अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये ज्या राहिलेल्या जागा होत्या त्यावरती सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, मात्र एका ठिकाणी जावळीमध्ये काही 2 गटांमध्ये वाद झालेला आहे, त्याबद्दल काही अपडेट नाही? मला अशी माहिती कळाली की जावळीमध्ये सकाळी किरकोळ वाद झाला, पण पुन्हा तो वाद मिटला आणि ज्याने वाद केला ते दोन्ही एकत्र त्या ठिकाणी पुन्हा वावरत होते. सहकार पॅनलच्या विजयाविषयी काय सांगा? सहकार पॅनलच्या मुळात 21 पैकी 11 जागा या बिंदूवर निवडून आल्या होत्या आणि उर्वरित जागासुद्धा 10 जागासुद्धा या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.